చట్టవిరుద్ధంగా శేళ్గి వంతెన కింద మూడు కత్తులు నగరంలో విక్రయం కోసం తెచ్చిన ఒక నిందితునికి గుణశాఖ పోలీసు వారు అదుపులోకి తీసుకున్నారు. सतीश निंगांना चाकई वय 30 राहणार बसवेश्वरनगर शेळगी असे तलवारीसह ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत 3 तलवारी बेकायदेशीररित्या विक्रीस घेऊन जात असताना इस्मास गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून त्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शेळगी येथील ब्रिजखाली खासगी इसम हा तलवार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पथकाने त्या परिसरात जाऊन त्याला जागेवरच पकडले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 3 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एक इसम तलवारी करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार PSI खेडकर व त्यांच्याकडे पथकाने संबंधित संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या 3 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक कालावधीमध्ये अशा पद्धतीने मनाई हुकूम असताना मनाई आदेश असताना सुद्धा स्वतःचा इसम हा तलवारीसह संशयितरित्या निवडणाऱ्याने भारतीय कायद्याप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त शिंदे सर, पोलीस उपायुक्त बांगर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली आहे. या संदर्भात त्याच्याकडे परवाना नसल्यामुळे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे करीत आहेत. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याच्याबरोबर आणखी कुणाचा सहभाग आहे का या तपासकामी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्याची पोलीस कोठडी रवानगी केली आहे.